सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी ऋतुजा, News24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये. नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगतीकरण शाखेचा कारभार पुन्हा एकदा पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्या हाती देण्यात आला आहे. तत्कालीन उपनिरीक्षक सूरज मेळे यांची बदली झाल्यानंतर अनेक दिवस तोफखाना डीबीला कारभारी नव्हते. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डीबीचा कारभार पाहण्यास नकार दिल्यानंतर पुन्हा सोळंके यांच्याकडे कारभार देण्यात आलाय. अप्पू हत्ती चौक लालटाकी येथील मुस्लिम जमात ट्रस्ट सर्वे नंबर 6998 वरील जागेमध्ये अनधिकृतरित्या बांधकाम आणि हस्तांतर प्रक्रिया थांबवून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनपा उपायुक्त पठारे यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते निसार बाटलीवाले यांनी केली आहे. दरम्यान अनधिकृत गाळे पाडा, अन्यथा आत्मदहनाची परवानगी द्या अशी ही विनंती करण्यात आली आहे. यावेळी अतिक तांबटकर, हाजी अकिल खान, आताभाई चांदवडी, हाजी आसिफ काझी आदी उपस्थित होते. भिंगार शहराची ओळख असणारी ऐतिहासिक वेस पूर्ण बांधणीच्या मागणीसाठी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना निवेदन देताना राष्ट्रवादी शहर संघटक मतीन सय्यद समवेत, भारतीय जनता पक्षाचे प्रकाश लुनिया, काँग्रेस आयचे श्याम वागसकर, RPI चे युवक अध्यक्ष अमित काळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन फिरोदिया आदी उपस्थित होते. यावेळी पक्का आराखडा तयार करून लवकरात लवकर भिंगारची ओळख असणारी भिंगार वेस उभारावी, नवरात्र निमित्त तात्पुरत्या स्वरूपाची लोखंडी वेस उभारून भुंग ऋषी प्रवेशद्वार म्हणून नाव टाकण्याची मागणी मतीन सय्यद यांनी केली आहे. बांगलादेश मुक्ती संग्रामाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानपासून बांगलादेशला वेगळं करत स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा हा काँग्रेस नेतृत्वाचा आहे. भारताच्या माजी पंतप्रधान आयर्न लेडी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यामुळेच आजचा शांत भारत आपल्याला पाहायला मिळत आहे, असं प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निमंत्रक तथा काँग्रेसच्या बांगलादेश मुक्तीसंग्राम अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक कॅप्टन प्रवीण डावर यांनी केलं आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बांगलादेश मुक्ती संग्रामाला 50 वर्ष पूर्ण झाली आहे. त्यानिमित्ताने नवी दिल्ली येथील काँग्रेस नेते कॅप्टन प्रवीण डावर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी कॅप्टन डावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे होते. शहरातील बालिकाश्रम रोडवर तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपी सुमेध साळवे म्हणजेच टिंग्या याच्या विरोधात त्याच्या 3 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी टिंग्यासह साथीदार फरार झाले असून तोफखाना पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहे. या संदर्भात अमोल दत्तात्रय गोरे यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.